पंढरपूर कर्कम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय. हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर. यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये. तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध. चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया. आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड, शंकरनगर, कर्कम. संपर्क 7700909999. माढ्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळे यांच्यापुढे पक्षातून आव्हान उभे राहिले असताना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांच्यावर रोष व्यक्त होऊ लागला आहे. माढा तालुक्यातील शेडपळ भाजपच्या शेतकऱ्याविरोधी धोरणाचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीपुढे गाजर टाकून शेतकऱ्यांनी निषेध केला. निंबाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे देखील उपस्थित होते. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. माढा तालुक्यातील शेडपळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार निंबाळकर आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी आमदार आणि खासदार हे शेटपळकडे निघाले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याने सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आमदार खासदारांच्या विरोधात शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. त्याची प्रचिती आज माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात आली. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजपवर चांगलेच वैतागले आहेत. दरम्यान खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा असताना आता मतदारसंघातून देखील विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या पुढे दुहेरी अडचण निर्माण झाली आहे. कुठल्याही राज्यातून मागणी केलेली नसताना भाजपच्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीत बंदी करून टाकली आहे. त्याचा मोठा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला. बहुतांश शेतकऱ्यांना आपला कांदा 7 आणि 8 रुपये किलो भावाने विकावा लागला. निर्यात बंद उठवण्याची मागणी करूनही ती अजून उठवलेली नाही. काही ठराविक कंपन्यांना ठराविक देशात कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र बाजारभाव काही वाढताना दिसत नाही. दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तीच व्यथा आहे. द्राक्ष 25 रुपये आणि 30 रुपये किलो भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भरमसाठ खर्च करूनही द्राक्ष उत्पादकाच्या हाती काही लागत नसल्याने अनेक बागा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या लोकप्रतिनिधीवर शेतकरी वर्ग राग काढताना दिसत आहेत. भाजपचे खासदार नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे ज्या रस्त्याने शेटपळीमधील विकास कामाच्या उद्घाटनासाठी येणार होते त्या रस्त्यावर त्यांच्या गाडीपुढे शेतकऱ्यांनी गाजर टाकून त्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांचा निषेधचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.